नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण नंबर लाईन किंवा संख्या रेषा याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. नंबर लाईन, व्हेन पॉइंट्स ऑन अ लाईन रिप्रेझेंट नंबर्स द लाईन इज कॉल्ड अ नंबर लाईन. संख्या रेषा म्हणजे काय? तर जेव्हा आपण रेषेचे बिंदू संख्या दर्शवतात, एखाद्या रेषेवर असलेले बिंदू संख्या दर्शवतात, तेव्हा त्या रेषेला आपण संख्या रेषा असं म्हणतो. या संख्या रेषेच्या मध्यभागी शून्य लिहिला जातो, तो ओ या अक्षराने दर्शवितात. त्यानंतर या बाजूला समान अंतरावर एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात या पद्धतीचे नंबर दाखवले जातात. या बाजूला आपण लिहित असतो पॉझिटिव्ह इंटिजर्स, आणि या बाजूला आपण सारख्याच अंतरावर संख्या रेषा तयार करत असताना त्याच्या प्रत्येक दोन पॉइंट मधलं अंतर हे सारखं असतं. म्हणजे या बाजूला आपण पॉझिटिव्ह इंटिजर्स लिहिले, आता या बाजूला आपण निगेटिव्ह, मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री, मायनस फोर, मायनस फाईव्ह, मायनस सिक्स या पद्धतीने आपण पुढे लिहित जाणार आहोत. आणि डाव्या बाजूला आपण लिहित असतो निगेटिव्ह इंटिजर्स, आणि उजव्या बाजूला लिहितो आपण पॉझिटिव्ह. म्हणजे या बाजूला प्लस तर इकडे मायनस या स्वरूपामध्ये आपण लिहित असतो. समजा संख्या रेषेवर आपल्याला 2/3 ही संख्या दाखवायची आहे, तर आपण काय करायला पाहिजे? तर संख्या रेषेवर आधी सर्वप्रथम शून्य, त्यानंतर जो छेद आहे तेवढे भाग करायचे आहेत. म्हणजे एक, दोन आणि तीन, तिसरा भाग हा एक असणार आहे. नंतर एक, दोन, तीन, तिसरा भाग हा दोन, पुन्हा एक, दोन, तीन, हा आहे तीन. अशा प्रकारे आपल्याला लिहावं लागेल. इकडेही तसं शून्याच्या इकडे एक, दोन आणि तीन ही तिसरी रेषा आहे आपली मायनस वन, पुन्हा एक, दोन, तीन ही तिसरी रेषा म्हणजे आपला आहे मायनस टू, वन, टू आणि थ्री तिसरी रेषा म्हणजे आहे मायनस थ्री. आता या ठिकाणी संख्या रेषेवर आपल्याला हा 2/3 कुठे आहे, तर आपण पाहूया की सर्वप्रथम या ठिकाणी हा जो एक पहिला जो पॉइंट दाखवला आपण, हा आहे 1/3 किंवा 1/3. त्यानंतर हा दुसरा पॉइंट आहे हा 2/3 किंवा 2/3. हा तिसरा आहे याला आपण 1 म्हणलंय, हा काय असणार आहे? मग 1, 2 नंतर आला आता 3 म्हणजे 3/3. याला जर आपण भाग दिला तर त्याचं उत्तर येतं 1, म्हणून आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे 1. त्यानंतर पुढचा पॉइंट असणार आहे आपला 4/5, त्याच्या पुढचा आहे 4/3. छेद हा प्रत्येक ठिकाणी आपला 3 राहणार आहे, कारण आपण 3 भाग केलेले आहेत. म्हणून 0 ते 1 दरम्यान आपण जेवढे भाग केलेले आहेत तो आपला राहणार आहे छेद किंवा डिनॉमिनेटर. आता या ठिकाणी 3, पुन्हा 4/3 हा आला 4/5, आता काय आहे 6/3. याला सुद्धा आपण जर भाग दिला तर 3 × 2 = 6, म्हणून आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे 2. पुढे या बिंदूचा जर आपल्याला निर्देशक लिहायला सांगितला तर तो आहे 7/3, हा आहे 8/3 आणि आहे 9/3. याला सुद्धा आपण जर भाग दिला तर याचं आन्सर येतं 3, म्हणून आपण लिहिलेलं आहे त्या ठिकाणी 3. आता इकडे सुद्धा ह्या बिंदूंचे निर्देशक लिहायचे झाले तर हा आहे पहिला 1/3, परंतु हा आहे आपल्या डाव्या बाजूला, म्हणून हा आहे -1/3, आहे -2/3, हा आहे -3/3. म्हणजेच काय? जर आपण भाग दिला 3/3 भाग दिला तर 1, आणि दोघांपैकी एकाचं चिन्ह ऋण आहे, म्हणून हा -1 किंवा -1. आता या पुढच्या बिंदूचा निर्देशक आपल्याला लिहिता येईल सहज. हा 3/3 आला म्हणजे हा 4/3, परंतु मायनस. पुढे 5/3 मायनस, आणि म्हणजे -5/3 हा आहे -6/3, आणि याला जर आपण भाग दिला तर येणार आहे -2. अशा प्रकारे आपण संख्या रेषेच्या प्रत्येक बिंदूचे निर्देशक लिहू शकतो, प्रत्येक पॉइंटचा आपण कोऑर्डिनेट लिहू शकतो. मग आता पुढचा भाग काय आहे?
तर पाहू डिस्टन्स अँड कोऑर्डिनेट्स, अंतर व निर्देशक। आता आपल्याला दोन पॉइंट मधलं जेव्हा अंतर विचारलेलं असतं, ते अंतर काढण्यासाठी आपण काय करायचं, तर समजा पॉइंट ए दिलेला आहे आपल्याला, ए त्याचे निर्देशक आहे 3 आणि पॉइंट बी आहे त्याचा कोऑर्डिनेट आहे -5, एचा कोऑर्डिनेट 3 आणि बीचा कोऑर्डिनेट आहे -5 आणि आपल्याला विचारलेलं आहे डिस्टन्स ए बी, ए पासून बीचं डिस्टन्स काढायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला सूत्र दिलेलं आहे द ग्रेटेस्ट कोऑर्डिनेट, या दोघांपैकी जो मोठा आहे तो कोऑर्डिनेट, आणि मायनस द स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट, त्याच्यातला मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक। मग या दोघांचं जर आपण पाहिलं 3 आणि -5 याच्यामध्ये कोण मोठा आहे, तर 3 मोठा आहे कारण 3 पॉझिटिव्ह आहे आणि हा -5 निगेटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह कोणत्याही पॉझिटिव्ह डिजिट पॉझिटिव्ह नंबरपेक्षा हा मायनस लहान असतो, शून्यापेक्षा सुद्धा मायनस संख्या या लहान असतात। मी तर असं म्हणतो की तुम्ही या पद्धतीने पाहायला पाहिजे संख्या रेषा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तिकडे जाताना आपण त्याची काय होणार आहे, किंमत वाढणार आहे, शून्य पासून पुढे गेलं किंमत वाढेल आणि इकडे खाली चाललोय म्हणजे या ठिकाणी आपली किंमत कमी होत जाणार आहे, संख्या लहान होत जाणार आहेत। परत एकदा पाहूया, एचा निर्देशक किंवा कोऑर्डिनेट आहे 3 आणि याचा बीचा कोऑर्डिनेट आहे -5, यामध्ये 5 मोठा आहे, मग आपल्याला डिस्टन्स काढायचंय, ए आणि बी मधलं अंतर काढायचंय, तर ग्रेटेस्ट ग्रेटेस्ट आहे यामध्ये 3, नंतर त्याच्यातनं मायनस आणि हा आहे -5, म्हणजे काय तर 3 कंसाच्या बाहेर जर मायनस असेल तर आपण त्याला कंसातलं जे साईन आहे ते चेंज करणार आहोत, म्हणजे -5 होणार आहे तो +5 आणि 3+5 येणार आहे 8। आता लक्षात घ्या, या ठिकाणी जरी ऋण दोन ऋण संख्यांमधलं जरी आपण अंतर काढलं, दोन धन संख्यांमधलं काढलं, तरी सुद्धा आपलं जे डिस्टन्स आहे ते नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे, डिस्टन्स निगेटिव्ह नसतं, त्यामुळे आपल्याला त्या डिस्टन्स जे येणार आहे त्याला मायनस साईन कधीच येणार नाही। त्यासाठी पुन्हा एकदा सूत्र लक्षात घ्या, डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स द ग्रेटेस्ट कोऑर्डिनेट मायनस द ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस द स्मॉलर कोऑर्डिनेट, लहान मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक आपल्याला वजा करायचा आहे। आता पुढचा प्रश्न पाहूया यावर आधारित, आपल्याला समोर एक संख्या रेषा दिसत आहे, या संख्या रेषेवर त्यांनी उल्लेख केलेला असतोच परंतु नसला तरी आपण समजून घ्यायचं की जर पॉइंट जे आहेत त्या प्रत्येक पॉइंट मधलं डिस्टन्स सारखं आहे, म्हणजे यू पासून टी पर्यंत जे डिस्टन्स असेल तेवढंच डिस्टन्स टी पासून एस पर्यंत आहे, एस पासून क्यू पर्यंत तेवढंच, क्यू पासून आर आणि आर पासून व्ही तेवढंच अंतर असतं। आता यावर आधारित किंवा या संख्या रेषेचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि यावरून या खालील प्रश्नांचे उत्तर द्यायचे, व्हिच नंबर डज द पॉइंट एम शो, आता एम हा कोणता बिंदू दर्शवतो, एम हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो, तर पाहूया संख्या, आपण संख्या रेषेत सांगितलं मी तुम्हाला की शून्यापासून एक पर्यंत किती घर आहेत त्यावरून आपण बघायचं आहे, शून्यापासून एक पर्यंत 1, आता मोजायचं कसं पहा, शून्यापासून पुढे पॉइंट बघूया, शून्य नाही मोजायचं, म्हणजे 1, 2 किंवा असं मोजतो मी, शून्यापासून एक पर्यंत 1, 2, 3, 4 आणि 5, तर या ठिकाणी किती घर आलेले आहेत 5, म्हणून याचा जो छेद राहणार आहे तो 5, प्रत्येकाचा छेद आपण लिहायचा आहे 5 किंवा डिनॉमिनेटर असणार आहे आपला 5, आणि आता वरती कोण आहे एम, तर एमचा आपल्याला डिनॉमिनेटर शोधायचा आहे, तर हा इकडे आहे, आपण प्रत्येकाचा शोधून लिहून घेऊ, चला हा टीचा काय लिहिणार आपण, आता मग जर खालचा आपल्याला छेद काय लिहायचा आहे 5, नंतर 5 छेद लिहून घेतला, हा आहे पहिलाच पॉइंट म्हणून याला 1/5, हा आहे दुसरा म्हणून याला लिहिणार 2/5, हा तिसरा आहे 3/5, हा आहे 4/5 आणि याला काय लिहिणार आपण 5/5, जर भाग दिला तर त्याचं उत्तर येतं 1, म्हणून या ठिकाणी आलेला आहे 1। आता इकडे सुद्धा तसंच असणार आहे, याचा निर्देशक याचा या ए बिंदूचा निर्देशक असणार आहे -1/5, नंतर याचा असणार आहे -2/5, -3/5, -4/5 आणि याचा असणार आहे -5/5, जर आपण भाग दिला तर येणार आहे त्याचा आन्सर -1। अशा प्रकारे आपण सगळ्यांचे निर्देशक लिहून घेतले, आता आपल्याला एम या बिंदूचा विचारलेला आहे तर एमचा येणार आहे -2/5,
5. पुढचा प्रश्न, व्हाट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट आर फ्रॉम पॉइंट टी. आता यासाठी दोन गोष्टी असतात पहा, एक तर तुम्ही सूत्र सांगितले त्या सूत्राचा वापर करा, किंवा संख्या रेषेवर निव्वळ किंवा केवळ निरीक्षणाने आपण उत्तर काढू शकतो. आपण दोघ पद्धतीने जाऊया, आधी शिकून घेऊ नंतर आपण त्याच्यामध्ये शॉर्टकट काय करता येईल ते पाहूया. टी आणि आर मधील अंतर किती, टी व आर मधील अंतर किती, किंवा आर फ्रॉम टी, डिस्टन्स ऑफ पॉइंट आर फ्रॉम टी. आता आर कुठे आहे पाहून घ्या, आरचा निर्देशक आहे 4/5. मी लिहून घेतो आरचा निर्देशक 4/5, आणि विचारलेला दुसरा आहे टी, टीचा निर्देशक आहे 1/5. आता यांच्यातला डिस्टन्स काढायचं म्हणजे आपण पाहिलं की मोठी संख्या वजा लहान संख्या, मग याच्यामध्ये मोठा निर्देशक आहे 1/5 आणि त्याच्यातून आपल्याला मायनस करायचं आहे, सॉरी मोठा निर्देशक आहे 4/5 आणि त्याच्यातून आपल्याला मायनस करायचं आहे 1/5, म्हणजेच डिस्टन्स किंवा लेंथ आर टी बरोबर 4/5 - 1/5. आता छेद सारखा आहे तो एकदा लिहिल्यानंतर 4 - 1 म्हणजेच 3/5 हे आपलं उत्तर आहे. परंतु हे जर पर्यायामध्ये नसलं तर आपल्याला अजून काय करता येईल, तर अशा वेळेस आपल्याला याला भाग द्यावा लागणार आहे, पूर्ण भाग द्यायचा आहे. तर तो भाग तुम्हाला देता येतो 5 - 0 - 0 नंतर पॉइंट दिला आणि या तीनावर मी 0 ठेवला म्हणजे 30 झालेला आहे आता, तर 5 * 30 म्हणजे 0.6 हे त्याचं आन्सर येईल. आता निरीक्षणाने कसं सांगता येईल पाहूया, की निरीक्षणाने काय, टी आणि आर, आर आणि टी, आता टी आणि आर यांच्यामध्ये मी पाहिलं तर किती घर आहेत, 1, 2 आणि 3 घर आहेत, त्यांच्यामध्ये आहेत घर 3. मी ते लिहून घेतले 3 घर आणि त्याचा छेद काय आहे प्रत्येकाचा, तर 5. पहा 3/5 म्हणजे आपण जी क्रिया केल्यानंतर उत्तर आलं होतं आपलं 3/5, ते आपण फक्त निरीक्षणाने सांगितलं की एकूण टी पासून ते आर पर्यंत किती घर आहेत ते मोजून घ्यायचे, ते लिहायचे वरती आणि छेद आपला सगळ्यांचा जो आहे तोच छेद त्याला लावून द्यायचा आहे, म्हणजे 3/5 किंवा 3/5 आपण त्याचं आन्सर लिहिलं. आणि जर हा पर्याय नसला तर मात्र आपण त्याला भाग द्यायचा आहे, पूर्ण भाग दिल्यानंतर उत्तर येईल 0.6. एकतर 3/5 उत्तरात असेल किंवा 0.6 असेल. कधी कधी दोघं पर्याय असतात आणि असं विचारतात की दोन पर्याय निवडा, मग आपल्याला योग्य पर्याय शोधता यायला पाहिजे. पुढचा प्रश्न पाहूया, संख्या रेषा 30 आहे लक्षात घ्या, म्हणून लेंथ व्ही क्यू. आता निरीक्षणाने काढून घेऊ बघा, व्ही क्यू, व्ही पासून क्यू पर्यंत किती घर आहेत, व्ही पासून क्यू 1 आणि 2, म्हणजे मी लिहितो 2 आणि छेद किती आहे सगळ्यांचा, तो आहे 5, म्हणून मला लिहिता येईल की लेंथ व्ही क्यू किती येणार आहे माझा, 2/5. तुम्ही जर सूत्राने गेले तर तुम्हाला व्ही चे निर्देशक आहेत 5/5 आणि क्यू चे निर्देशक आहेत 3/5, तेही करून घेऊ. 5/5 - 3/5 बरोबर, छेद तर सारखा आहे एकदा लिहिला, आणि 5 - 3 = 2. पहा 2/5 झालं आणि आपण केवळ निरीक्षणाने देखील उत्तरापर्यंत पोहोचलो. पुढचं पाहूया, यूटी प्लस लेंथ यूटी प्लस लेंथ एस क्यू. आता यूटी आपण निरीक्षणाने काढून घेऊया, यू पासून टी तर एकच घर आहे दोघांच्या मध्ये, फक्त एक घर आहे म्हणून मी 1/5 लिहून घेतलं. नंतर अधिक लेंथ एस क्यू, एस पासून क्यू पर्यंत सुद्धा एकच घर दिसते म्हणून त्याच सुद्धा 1/5 लिहिलं आणि यांची बेरीज विचारली आहे, तर 5/5 सारखा असला की आपण एकदा लिहितो आणि 1+1 म्हणजे 2/5. आता हे जर पर्यायात नसलं तर आपल्याला काय करावं लागणार आहे, तर या 2 5 ने पूर्ण भाग द्यायचा आहे, म्हणजे काय, तर 5 - 0 = 0 पॉइंट देतो, नंतर याच्यावर 0 घेऊ म्हणजे 20 झालेला आहे, तर 5 + 20 याचा अर्थ उत्तर आलेला आहे 0.4. पुढचा प्रश्न आहे पहा, VQ - (?) = LUS. आपण किमती टाकून पाहू की व्ही क्यू किती आहे, व्ही क्यू ऑलरेडी आपण काढलेला आहे तो आहे 2/5,
माइनस क्वेश्चन मार्क इज इक्वल टू इकड़े है यूएस यूएस यू पासून एस है दोन घर म्हणजेच दोन छेद पांच निरीक्षणाने नहीं जमलं तर तुम्ही काय करू शकता यू आणि एस यांचे निर्देशक घ्यायचे कोऑर्डिनेट्स घ्यायचे आणि त्यांच्यामध्ये माइनस करायचा आहे मोठा जो असेल त्याच्यातून लहान माइनस करायचा आहे त्याचे आंसर 2/5 येणार आहे आता हा जो माइनस क्वेश्चन मार्क है तिकडे जर मी लिहिला तर काय होणार आहे तर तो होईल तिकडे प्लस क्वेश्चन मार्क आणि आता हा जो आहे तिकडे प्लस आहे तो इकडे आल्यावर माइनस क्वेश्चन मार्क हा 2/5 जो आहे तो तिथे प्लस आहे इकडे जर आला आपण त्याला तर तो होईल 2/5 आणि तो माइनस 2/5 आता या ठिकाणी तर क्वेश्चन मार्क म्हणजे काय तर त्याचा आंसर येईल 0 कारण 2/5 माइनस 2/5 इज इक्वल टू 0 आता या क्वेश्चन मध्ये मला असं वाटतं की या ठिकाणी यू असावा म्हणजे ते पुढे बरोबर आलं असतं अर्थात हे बरोबर नाही असं नाही हे जे सोडवलं आपण ते बरोबर आहे परंतु क्वेश्चन मार्क च्या जागेवर 0 येतोय तर आता या ठिकाणी व्ही च्या जागेवर यू जर घेतला तर यू क्यू मग यू क्यू चा अंतर पाहूया आपण यू पासून क्यू 1, 2 आणि 3 म्हणून मी लिहिणार आहे यू क्यू चा अंतर आहे 3/5 पुढे नंतर मायनस क्वेश्चन मार्क इज इक्वल टू तिकडे आहे 2/5 आता जर हा क्वेश्चन मार्क मायनस आहे तिकडे गेल्यानंतर प्लस क्वेश्चन मार्क लिहितो इकडचा कट आणि नंतर हा प्लस आहे तो इकडे आल्यानंतर मायनस होईल तर या ठिकाणी आता छेद 5 आणि 3 वजा 2 म्हणजे 1/5 क्वेश्चन मार्कच्या जागेवर आलेला आहे 1/5 जर हे उत्तर नसेल तर आपल्याला काय शोधावं लागेल 1/5 आपल्याला पूर्ण भाग द्यावा लागेल 5 0 0 नंतर पॉइंट द्यायचा आणि याच्यावर 0 घ्यायचा 5 2 10 त्या ठिकाणी पर्यायामध्ये 0.2 हे सुद्धा त्याचं उत्तर असू शकतं आता संख्या रेषा पुन्हा दाखवतो खाली क्वेश्चन आहे डीएम तर डीएम किती आहे डी पासून एम पर्यंत 1 2 खाली दिलेले निर्देशक जे आहेत ते मायनस आहेत प्लस आहे 0 आहे ते न पाहता मी सरळ सरळ डी आणि एम यांच्यामध्ये किती घर आहेत तर 2 म्हणून मी 2 घर लिहून घेतले त्यानंतर प्लस एटी एटी मध्ये किती घर आहेत 1 आणि 2 ते सुद्धा 2 लिहून घेतले मायनस आर व्ही मध्ये आहे 1 घर किंवा 1 घराचं म्हणून मी ते लिहिलं 1 आता या प्रत्येकाला छेद असतो 5 कारण या ठिकाणी सगळ्यांचा छेद 5 आहे म्हणून मी लिहिलं 5 खाली नंतर 2 अधिक 2 4 4 वजा 1 बरोबर आहे 3 3/5 आलेला आहे आता 3/5 जर पर्यायात नसलं तर आपल्याला काय शोधावं लागणार आहे तर त्याचं 5 0 0 नंतर पॉइंट देऊन याच्यावर 0 घेतला तो झालेला आहे 30 मग 5 सक 30 अशा प्रकारे 0.6 हे सुद्धा त्या ठिकाणी त्याचं उत्तर असू शकतं पुढचा प्रश्न पाहूया पुन्हा एक संख्या रेषा आपल्याला दिलेली आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स खालील पैकी कोणतं विधान असत्य आहे आपल्याला ठरवायचं आहे आता या ठिकाणी सेगमेंट म्हणजे रेषाखंड किंवा रेख असं म्हणू शकतो मी पर्यायामध्ये मराठीत लिहिलेलं नसल्याने एका ठिकाणी लिहितो रेख ए बी एकरूप रेख सी डी किंवा सेगमेंट ए बी कॉन्करंट सेगमेंट सी डी आता या ठिकाणी जर हे दोघं सारखे या चिन्हाचा अर्थ असतो सारखा दोघांचं जे माप आहे ते सारखं आहे किंवा लांबी त्यांची सारखी आहे असा त्याचा अर्थ आहे मग आता पाहूया ए बी किती आहे तर ए बी बरं ए बी पाहण्याआधी आपण संख्या रेषेचं निरीक्षण करूया संख्या रेषेकडे चला संख्या रेषेमध्ये 0 ते 1 यांच्यामध्ये किती भाग आहेत तर 1, 2, 3 आणि 4 म्हणून प्रत्येकाचा छेद आपण काय लिहिणार आहोत 4 मी याचे निर्देशक लिहितो 1/4 2/4 हा आहे 3/4 हा 4/4 भाग जर दिला तर 1 आहे 5/4 6/4 7/4 हा 8/4 म्हणजेच किती भाग दिल्यानंतर 2 अशा प्रकारे आपण बाकी राहिलेल्यांचेही निर्देशक ठरवून घेऊ
हा आहे मायनस वन अपॉन फोर, हा मायनस टू अपॉन फोर, फोर मायनस थ्री अपॉन फोर, मायनस फोर अपॉन फोर, याला जर भाग दिला तर त्याचं आन्सर येईल मायनस वन, आहे मायनस फाईव्ह अपॉन फोर, मायनस सिक्स अपॉन फोर, आणि हा आहे मायनस सेवन अपॉन फोर. आता प्रश्न बघूया, प्रश्नाकडे या. ए बी लेंथ ए बी आपल्याला चेक करायचं आहे, तर ए आणि बी मध्ये किती घर आहेत आपण पाहून घेऊ, किंवा याचं डिस्टन्स तुम्हाला काढण्यासाठी सूत्र मी सांगितलेलं आहे. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय सोपं वाटतं ते. जर तुम्हाला निरीक्षणाने काढता येत असेल तर तुम्ही निरीक्षणाने उत्तरापर्यंत जा. ए बी, आता ए पासून बी पर्यंत किती घर आहेत पाहूया. एक, दोन, तीन, चार आणि पाच. म्हणून मी लिहितो ए बी पाच छेद, सगळ्यांचा छेद काय आहे या ठिकाणी चार, म्हणून त्याचं डिस्टन्स येणार आहे किंवा त्यांची लांबी आहे किंवा लेंथ आहे फाईव्ह अपॉन फोर. आता सेगमेंट सी डी पाहूया. सी डीचंही निरीक्षण केलं तर सी डी पासून, सी पासून ते डी पर्यंत एक, दोन, तीन, चार आणि पाच, म्हणजे याचा अर्थ सी डी सुद्धा आहे पाच छेद चार. थोडक्यात दोघांचं माप सारखं आहे, म्हणून त्यांनी जे सांगितलं आहे चिन्हाद्वारे की हे दोघांचं माप सारखं आहे ते या ठिकाणी बरोबर आहे, म्हणजे हे जे सेंटेन्स आहे हे ट्रू आहे, हे सत्य आहे. असत्य शोधायचं आपल्याला, तर पुढचं सेंटेन्स पाहूया आपण. बी सी, या बी सी मधला आपल्याला डिस्टन्स शोधायचं आहे. बी आणि सी मोजतो मी एक, दोन, तीन, चार आणि पाच, म्हणजे हे सुद्धा आलेलं आहे पाच छेद चार. पुन्हा सी डीचं डिस्टन्स शोधूया. सी पासून डी एक, दोन, तीन, चार, पाच, हे आलेलं आहे पाच छेद चार. आता दोघं बाजूला सारखंच आहे, म्हणजेच काय तर जे दिलेलं सेंटेन्स आहे ते बरोबर आहे, आपल्याला शोधायचं आहे चुकीचं सेंटेन्स. पुढे पाहू अजून सेगमेंट ए सी. ए आणि सी मधलं डिस्टन्स एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, ते आलेलं आहे दहा, आणि आपला छेद सगळ्यांचा जो आहे तो लिहायचा आहे, छेद आहे चार किंवा टेन अपॉन फोर. आता सेगमेंट बीडी किती आहे, बीडीचं अंतर काय, तर बी पासून डी पर्यंत एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, म्हणजे याचं सुद्धा जे आहे ते दहा छेद चार आलेलं आहे. दोघही सारखे आहेत, म्हणजे हे जे सेंटेन्स आहे हे बरोबर आहे. मग आपल्याला आता याचा अर्थ तीन सेंटेन्स बरोबर आहेत, याचा अर्थ चौथं सेंटेन्स ऑटोमॅटिक जे आहे ते फॉल्स असणार आहे. परंतु तेही आपण चेक करून घेऊया की एपी किती आहे. ए पासून पी पर्यंत इथे कुठे झालेला आहे का एपी, एपी नाही, बरं ए पासून पी पर्यंत एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात, हा एपी आलेला आहे सात छेद चार. आणि पी डी पाहूया. पी पासून डी पर्यंत एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात आणि आठ, हा आलेला आहे आठ छेद चार. आता जर दोघकडच्या संख्या सारख्या राहिल्या असत्या तर आपण हे बरोबर आहे असं म्हटलं असतं, परंतु याचा अर्थ की दोघं सारखे आहेत, मग दोघांचं माप सारखं नाही, म्हणजेच हे सेंटेन्स जे आहे ते फॉल्स आहे. आता अजून एक प्रश्न पुढे. व्हिच नंबर करस्पॉन्ड्स टू द पॉइंट ए. आता ए सी आपला संलग्न असलेला बिंदू कोणता, तर आपण ऑलरेडी सगळ्यांचेच आपण निर्देशक लिहून घेतलेले आहेत, तर ते आहे एचे निर्देश, एचा निर्देशक आहे मायनस सेवन अपॉन फोर, हे आपण आधीच लिहून घेतलेलं आहे. अजून प्रश्न पाहूया थोडे. संख्या रेषा दिलेली आहे, त्या संख्या रेषेचं आपल्याला निरीक्षण करून खाली दिलेले प्रश्न सोडवायचे आहेत. तर पहा, पहिला प्रश्न आहे बी आणि डी मधलं डिस्टन्स. आपण सगळ्यांच्या आधी निर्देशक लिहून घेऊया निरीक्षणाने, की यापासून इथपर्यंतचं जे आहे ते एक अंतर आहे, म्हणजे शून्य ते एक आणि एक पासून दोन यांच्यामध्ये किती घर आहेत पाहूया. एक, दोन, ए पासून बी पर्यंत एक, बी पासून सी पर्यंत दोन, तीन आणि चार, म्हणजे या ठिकाणी जे आहेत प्रत्येकाचा छेद आपण काय लिहिणार आहोत, चार. एक छेद चार हा दोन छेद चार आहे, हा तीन छेद चार, हा चार छेद चार, भाग दिल्यावर काय मिळणार आहे एक.
नंतर आहे 5/4, 6/4, 7/4, हा 8/4 भाग दिला तर 2, हा आहे 9/4। सगळ्यांचे आपण निर्देशक लिहून घेतले। आता बीडी काढायचा आहे, बीडी किती आहे, बी पासून डी। मी फक्त निरीक्षणाने करतोय, आपण जर पाहिलं तर हा 3/4 मोठा आहे, मग बीडी चला आपण सूत्राने पाहूया बीडीचं अंतर किती। तर बीडीचं अंतर काढण्यासाठी आपल्याला बी आणि डी या दोघांचे निर्देशक पाहावे लागतील, 1/4 आणि दुसऱ्याचं आहे 3/4। मग 3/4 मधून मला वजा करावं लागेल 1/4, तेव्हा मिळेल मला 2/4, ठीक आहे। आणि आता आपण निरीक्षणाने पाहूया, तर बी पासून डी पर्यंत 1, 2, 2 घर आहेत म्हणून मी लिहिला 2, त्यानंतर अधिक म्हणजे त्याला छेद येणार आहे सगळ्यांचा 4 आहे म्हणून त्याचा देखील 4 असणार। सी पासून जी पर्यंत 1, 2, 3 आणि 4, हा आहे 4/4। पुढे वजा एफ पासून पी पर्यंत 1, 2 आणि 3, म्हणजे आहे 3/4। आता पुढे सोडवायला जर घेतलं तर सगळ्यांचा छेद 4 आहे म्हणून मी एकदाच लिहितो। पुढे 2 अधिक 4 6, 6 वजा 3 बरोबर 3, म्हणजे उत्तर आलेलं आहे त्याचं 3/4। आता 3/4 ची किंमत आपल्याला माहित आहे, परंतु पर्यायात जर हे नसलं उत्तर तर आपल्याला शोधावं लागेल 400 आणि याच्यावर देतो मी 0 दशांश चिन्ह देऊन। नंतर 4 चौक 16 4 25, 4 × 7 28 उरले 2, पुन्हा 0 दिला तर 4 × 5 20, अशा प्रकारे आपण 0.75 हे त्याचं आन्सर लिहू शकतो, 3/4 असेल किंवा 0.75 असेल। व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट सी अँड एच। आता सी आणि एच मधलं अंतर विचारलेलं आहे, सी पासून एच पर्यंत 1, 2, 3, 4, 5, मी लिहून घेतो 5 आणि खाली आहे 4। आता एकतर हा पर्याय असेल, तुम्ही सूत्राने सोडवू शकता, लक्षात घ्या दोघांचे आपल्याला निर्देशक लिहावे लागतील। सीचे निर्देशक काय आहेत, सीचे निर्देशक आहेत 2/4, तुम्हाला एचचा निर्देशक लिहावा लागेल 7/4, नंतर दोघांची तुम्ही वजाबाकी करणार, 7/4 वजा 2/4 बरोबर 7 वजा 2, म्हणजे तुम्ही लिहिणार 5/4, आणि तेच आपण फक्त निरीक्षणाने 5/4 हे एकदम कमी वेळामध्ये मिळवू शकतो। आता 5/4 हे सुद्धा पर्याय जर नसलं तर आपण काय लिहू शकतो, तर हा 4, 4 × 1 4 आणि उरला 1, म्हणजे 1.1/4 हे त्याच्यामध्ये पर्यायात असू शकतं। हे पण नसेल तर काय असेल, तर या 4 ने पूर्ण भाग देऊन टाका, म्हणजे 4 × 1 4 उरला 1, दशांश चिन्ह देऊन 0 घेतला, 4 × 2 = 8 उरले 2 आणि 20 झाला, 4 × 5 = 20, 1.25 हे सुद्धा त्याचं उत्तर पर्यायामध्ये असू शकतं। आता एक शेवटचा प्रश्न पाहूया, व्हॉट इज द सम ऑफ द लेंथ ऑफ द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट सेगमेंट गिवन बिलो। खालीलपैकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान रेषाखंडांच्या लांबींची बेरीज किती। आता यामध्ये आपल्याला मोठ्यात मोठ्या लहानात लहानात आपण लिहून घेऊया संख्या रेषा पाहून। सीबी, सेगमेंट सीबी किंवा रेषाखंड सीबी, तर सीबी पाहूया, सी पासून ते बी पर्यंत एकच घर आहे, म्हणजे मी त्याला काय म्हणू शकतो, 1/4। आता हा ई बी पाहूया, ई पासून बी पर्यंत, तर ई पासून बी पर्यंत 1, 2 आणि 3, म्हणजे तो आहे 3/4। पुन्हा पाहूया सेगमेंट ई क्यू, ई पासून ते क्यू पर्यंत 1, 2, 3, 4 आणि 5, हा आहे 5/4। आणि शेवटचा आहे क्यू जी, क्यू पासून ते जी पर्यंत 1, 2, 3, म्हणजे हा पुन्हा आलेला आहे 3/4। आता काय सांगितलेलं आहे, तर याच्यातला सर्वात मोठा आणि सर्वात लहान यांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे। याच्यातील सर्वात मोठा आहे 5/4 आणि सर्वात लहान आहे 4, कारण सर्वांचा छेद हा सारखा आहे म्हणून आपण लगेच ओळखू शकतो की ज्याचा अंश मोठा आहे तो मोठा अपूर्णांक असतो।
आता यांची बेरीज एक छेद चार अधिक पांच छेद चार, छेद सारखा एकदा लिहिला पांच अधिक एक सहा, सहा छेद चार। जर पर्यायात नसले तर आपण शोधू शकतो दोघांना दोनने भाग जातो म्हणजे बेत्रिक सहा बेदुने चार। तीन छेद दोन शोधा, जर तीन छेद दोन नसेल तर अजून पुढे आपण जाऊन बे एक बे आणि उरला एक म्हणजे एक पूर्णांक एक छेद दोन असू शकतं उत्तर। हेही नसेल तर मात्र पूर्ण भाग देऊया तीन एक तीन सॉरी बे एक बे नंतर दशांश चिन्ह याच्यावर शून्य देतो दहा झाला बे पंचे दहा एक पॉइंट पाच त्या ठिकाणी उत्तर असू शकतं किंवा एक पूर्णांक एक छेद दोन किंवा तीन छेद दोन किंवा सहा छेद चार या सगळ्यांचा अर्थ एकच आहे। अशा प्रकारे आपण आज संख्या रेषा या भागावर आधारित काही उदाहरणांचा अभ्यास केला। पुढील काही उदाहरणे नेक्स्ट भागात पाहूया। थँक्यू।